गेल्या 2-3 दिवसापूर्वी बदलापूर येथील एका शाळकरी मुलीवर तसेच कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, अक्कलकोट शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे, अक्कलकोट तालुका सरचिटणीस गजानन हेळी, आंदेवाडी खुर्दचे सरपंच शिरू येळमेली, स्वामीनाथ सोलनकर, प्रसाद मुकटे, संतोष फुलारे, यल्लप्पा कोटी आदी उपस्थित होते. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर तसेच कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि तिच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करून भर चौकात फाशी देण्यात यावी. देशात आणि राज्यात अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. देशातील आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. राज्यात लाडकी बहिणी योजना आणून महिलांना खुश करण्याचे काम एकीकडे केले जात असताना दुसरीकडे त्यांना सुरक्षा कवच पुरवण्याचे काम शासनाने करावे असे कृत्य पुन्हा देशात आणि महाराष्ट्रात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने कडक महिला सुरक्षित नसल्याने त्या नराधमांना शिक्षा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.